नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टे होम लर्न फ्रॉम होम कोविड 19 च्या व्हिडिओ सीरीज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी कुमारी मीनल थोडे, सहायक शिक्षिका, काही आनंदराव मेघे विद्यालय, बोरगाव मेघे. वर्ग 6वा, विषय गणित, प्रकरण 3, पूर्णांक संख्या. खालील चित्राचे निरीक्षण करा. या चित्रामध्ये काही मुले दिसत आहेत, फुले दिसत आहेत आणि बदक दिसत आहेत. तर यामधली आपल्याला त्यांची संख्या मोजायची आहे. तर सर्वप्रथम मुले मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 या चित्रामध्ये 7 मुले आहेत. यानंतर फुले बघूया. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 चित्रामध्ये 15 फुले आहेत. आता बदकांची संख्या मोजूया. 1, 2, 3, 4 4 बदक आहे. निसर्गातील वस्तू मोजण्याच्या गरजेनुसार संख्या निर्माण झाल्या. वस्तूंची मोजणी आपण संख्यांच्या रूपात लिहितो. नैसर्गिक संख्या मोजण्यासाठी वापरलेल्या 1, 2, 3, 4 या संख्यांना मोजसंख्या म्हणतात. मोजसंख्यांना नैसर्गिक संख्या असेही म्हणतात. नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4, 5 321,28,573 या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. या संख्या अनंतापर्यंत आपण मोजू शकतो. पूर्ण संख्या तुम्ही या आधी नैसर्गिक संख्यांची बेरीज वजाबाकी शिकलेले आहातच, पण 5 मधून 5 वजा केल्यास बाकी 0 राहते. परंतु नैसर्गिक संख्यांमध्ये 0 दिसत नाही. तर 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेला संख्या समूह म्हणजे पूर्ण संख्या होय. पूर्ण संख्यांची सुरुवात ही 0 पासून होते. तर 0, 1, 2, 3, 4 त्यानंतर 367, 368, 237,105 आणि अशा अनंतापर्यंत ह्या पूर्ण संख्या आहेत. यानंतर पूर्णांक संख्या. महाराष्ट्रात हिवाळ्यात तापमान 10 अंश सेल्सिअस किंवा 8 अंश सेल्सिअस इतके खाली जाते, पण ते कधी 0 अंश सेल्सिअस पर्यंत खाली जात नाही. काश्मीरमध्ये मात्र ते कधी कधी 0 अंश सेल्सिअस पेक्षाही खाली जाते. ते दाखवण्यासाठी 0 पेक्षा लहान संख्यांची जरुरी भासते. जानेवारी वर्तमानपत्रात आले होते की काश्मीरमध्ये बर्फ पडला तेव्हा श्रीनगरचे तापमान -8 अंश सेल्सिअस झाले. ते कसे वाचतात? ते -8 अंश सेल्सिअस असे वाचतात. नेहमीच्या संख्येमागे ऋण हे चिन्ह दिले की ती संख्या 0 पेक्षा लहान होते, तिला ऋण संख्या म्हणतात. तापमापीवर 0 पेक्षा वरच्या 1, 2, 3 अशा वाढत जाणाऱ्या संख्या असतात, त्यांना धन संख्या म्हणतात. 0च्या खालच्या संख्याप्रमाणे ऋण 1, ऋण 2, ऋण 3 अशा असतात. हो, तर 0च्या उजवीकडे 1, 2, 3 एकक अंतरावर 1, 2, 3 या संख्या असतात. 0च्या डावीकडे 1, 2, 3 एकक अंतरावर ऋण 1, ऋण 2, ऋण 3 या संख्या असतात, त्यांना ऋण संख्या म्हणतात. संख्या रेषेवर उजवीकडील 1, 2, 3 या संख्यांना धन संख्या म्हणतात. त्या 1, 2, 3 याप्रमाणेच धन 1, धन 2, धन 3 अशा देखील लिहिता येतात. तापमापीवर धन संख्या 0च्या वर तर ऋण संख्या 0च्या खाली, तसेच संख्या रेषेवर धन संख्या 0च्या उजवीकडे तर ऋण संख्या 0च्या डावीकडे असतात. म्हणजे धन व ऋण संख्या 0च्या विरुद्ध दिशांना असतात. व्यवहारात धन संख्येच्या आधी बेरजेचे चिन्ह देत नाही, तर ऋण संख्येचे वजाबाकी हे चिन्ह मात्र लिहावेच लागेल. तसेच 0ला कोणतेही चिन्ह देत नाहीत. पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या कशाला म्हणतात? तर धन संख्या 0
व ऋण संख्या मिळून संख्यांचा जो समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या समूह असे म्हणतात. गणित माझा सोबती जत्रेमध्ये लिफ्ट मध्ये. वरील कुल्फीवाल्याचे चित्र पहा. कुल्फीवाला बर्फ व मिठाच्या मिश्रणात कुल्फीचे साचे का ठेवत असेल. दुसरं चित्र बघा, लिफ्टचं आहे. लिफ्टमधील पटनांना तळमजल्यासाठी 0 तर तळमजल्याच्या खालील मजल्यांना ऋण 1 ऋण 2 असे क्रमांक दिलेले असतात. तळमजला म्हणजे जमिनीच्या खालचा जे मजले असतात त्यांना तळमजले असं म्हटलं जाते. तर हे तळमजले दाखवण्यासाठी 1 ऋण 2 या क्रमांकाने ते दर्शवलेले असतात. संख्या रेषेवर पूर्णांक संख्या दाखवणे. इथे बघा, संख्या रेषा दिलेली आहे. या संख्या रेषेवर ज्या बिंदूशी 0 ही संख्या दाखवली जाते त्या बिंदूला आरंभ बिंदू असे म्हणतात. 0 उजवीकडे व डावीकडे समान अंतरावर बिंदू दर्शवतात. उजवीकडील बिंदूंनी दाखवलेल्या संख्या धन व डावीकडील संख्या ऋण मानतात. इथे बघा, 0 ला आरंभ बिंदू म्हटलेला आहे आणि 0 उजवीकडील संख्या ह्या धन संख्या आहेत आणि 0 डावीकडील संख्या ह्या ऋण संख्या आहेत. आता उदाहरण बघूया. संख्या रेषेवर ऋण 7 व धन 8 या संख्या दाखवा. इथे आपण सर्वप्रथम एक संख्या रेषा काढलेली आहे आणि त्यावर 0 म्हणजेच आरंभ बिंदू घेऊ. तर या आरंभ बिंदूच्या उजवीकडे म्हणजे 0 उजवीकडे एकक अंतरावर आपण संख्या लिहिलेली आहे. तर धन 1, धन 2, धन 3, धन 4, धन 5, धन 6, धन 7 आणि धन 8. आता आपल्याला ऋण 7 हा अंक दाखवायचा आहे. तर आरंभ बिंदूच्या डाव्या बाजूला आपण ऋण संख्या लिहित असतो. तर ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5, ऋण 6 आणि ऋण 7 हे अंक आपण इथे संख्या रेषेवर दाखवलेले आहेत. सांगा पाहू, माझा 6वीचा वर्ग माझ्या शाळेचा भाग आहे. माझी शाळा आमच्या गावात आहे. माझे गाव तालुक्याचा एक भाग आहे. तसेच तालुका जिल्ह्याचा, जिल्हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग आहे. याप्रमाणे संख्या समूहाच्या बाबतीत काय सांगता येईल? इथे बघा, सर्वात लहान जे वर्तुळ दिलेलं आहे त्यामध्ये नैसर्गिक संख्या दिलेल्या आहेत. नैसर्गिक संख्या ह्या 1, 2, 3 पासून ह्या अनंतापर्यंत आपण मोजू शकतो. यानंतर पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजेच 0 आणि नैसर्गिक संख्या, म्हणजेच 0, 1, 2, 3, 4, 5 असे आपण अनंतापर्यंत ह्या मोजू शकतो. यानंतर पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजेच पूर्ण संख्या अधिक नैसर्गिक संख्या आणि त्यामध्ये ऋण 1, ऋण 2, ऋण 3 अशा अनंतापर्यंत आपण संख्या मोजू शकतो. यानंतर सराव संच 4 बघूया. खालील संख्यांचे ऋण संख्या व धन संख्या असे वर्गीकरण करा. तर आपण 2 विभागात त्याची विभागणी करूया, धन संख्या आणि ऋण संख्या. ऋण 5 ही ऋण संख्या आहे. धन 4 ही धन संख्या आहे. ऋण 2 ऋण संख्या आहे. 7 ही धन संख्या आहे. धन 26 ही धन संख्या आहे. ऋण 49 ही ऋण संख्या आहे. ऋण 37 ही ऋण संख्या आहे. 19 ही धन संख्या आहे. ऋण 25 ही ऋण संख्या आहे. धन 8 ही धन संख्या आहे. 5 ही धन संख्या आहे. 5 ही धन संख्या आहे. ऋण 4 ही ऋण संख्या आहे. ऋण 12 ही ऋण संख्या आहे.
आणि 27 ही धनसंख्या आहे. प्रश्न दुसरा बघूया. खाली काही शहरांचे तापमान दिले आहे, चिन्हांचा वापर करून त्यांचे लेखन करा. सर्वात वर आपल्याला स्थान दिलेलं आहे, स्थानमध्ये सिमला, लेह, दिल्ली आणि नागपूर या शहरांची नावे दिलेली आहे. त्यानंतर त्या शहरांची तापमान खालच्या त्याखाली दिलेली आहे. तर शिमल्याचं तापमान आहे 0° सेल्सिअसच्या खाली 7° सेल्सिअस. आता आपल्याला चिन्हांसहित त्याचं तापमान लिहायचं आहे. इथे शून्याच्या खाली दिलेलं आहे म्हणून -7°सेल्सिअस. लेह 0°च्या खाली 12° सेल्सिअस म्हणजेच -12° सेल्सिअस. दिल्ली 0°च्या वर 22° सेल्सिअस म्हणजेच फक्त 22° सेल्सिअस. नागपूर 0°च्या वर 0°च्या वर 31° सेल्सिअस म्हणजेच 31° सेल्सिअस. अशा प्रकारे आपल्याला चिन्हांसहित त्याचं तापमान आपण इथे लिहिलेलं आहे. प्रश्न तिसरा. खालील उदाहरणातील संख्या चिन्हांचा उपयोग करून लिहा. पहिलं उदाहरण बघूया. एक पाणबुडी समुद्र सपाटीपासून 512 मीटर अंतर खोलीवर आहे. येथे समुद्राची खोली दिलेली आहे, त्यामुळे ऋण 512 मीटर. दुसरे उदाहरण बघूया. हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची समुद्र सपाटीपासून 8848 मीटर आहे. येथे माउंट एव्हरेस्टची समुद्र सपाटीपासून उंची दिलेली आहे, त्यामुळे ऋण 8848 मीटर. येथे आपण धनसंख्या लिहिताना बेरजेच्या चिन्हाचा उपयोग करू शकतो किंवा तो आपण बेरजेचे चिन्ह न वापरता सुद्धा तशी पण आपण ती संख्या लिहू शकतो. उदाहरण तिसरे बघूया. जमिनीपासून 120 मीटर अंतरावर उडणारा पतंग. जमिनीपासूनची उंची दिलेली असल्यामुळे ₹120. चौथे उदाहरण बघूया. भुयार जमिनीखाली 2 मीटर खोल आहे. भुयाराची जमिनीखालील खोली दिलेली आहे, त्यामुळे ऋण 2 मीटर.